नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा सर्वांसमोर ड्रायव्हरला घेऊन येते आणि विचारते की त्या दिवशी तुम्ही आम्हाला पार्टीत सोडले आणि तुम्हाला रमाला आणण्यासाठी कोणी नाही सांगितले, तर लगेच ते ड्रायव्हर सांगतात की जान्हवी मॅडमने. तर ते ऐकून सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि आनंदला जान्हवीचा खूपच राग येतो. जान्हवी म्हणते की नाही, मी असे काही केले नाही. तर लगेच आनंद म्हणतो की इनअप जान्हवी, आणि इतक्या खालच्या पातळीला जाशील असे मला कधीच वाटले नव्हते. म्हणून आनंदसुद्धा जान्हवीचा खूप राग करतो. आनंद म्हणतो की जान्हवी बायको म्हणून घेण्याची सुद्धा मला खूप लाज वाटते. आता जान्हवी म्हणते की बेबी तू सुद्धा ऐकून घे. बेबी काही ऐकून घ्यायला तयार नसतो. तर जान्हवी पार्वती आजीकडे येते आणि आईआजी तुम्ही सुद्धा, तर पार्वती आजीसुद्धा तोंड उरडते. तर लगेच जान्हवी अक्षयला विचारते की अक्षय तू सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवणार नाही का रे. अक्षयसुद्धा जान्हवीबरोबर काहीच बोलत नाही. तर जान्हवी ही रेवाकडे रागाने पगत आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा रमासुद्धा जान्हवीच्या मागे जाते. त्यानंतर आनंद अक्षयच्या हातातील आद्याचा फोटो घेतो आणि रमाकांत काकांच्या हातामध्ये तो फोटो घेत म्हणतो की मी तिच्या वतीने माफी मागतो. आणि जान्हवीच्या अशा वागण्याने घरातील सर्वांना खरंच खूप त्रास होतो असे तो म्हणू लागतो. तर अक्षय म्हणतो की प्रश्न फक्त त्रासाचा नाही आनंददादा, जान्हवी वहिनीची ही वृत्ती लवकरात लवकर मोडायला हवी. दिवसेंदिवस ही वृत्ती वाढायलाच लागली. त्यामुळे आनंददादा तुझ्या बायकोला प्लीज समजाव, प्रत्येक वेळी शांत राहता येणार नाही. आनंद म्हणतो की मला सर्व माहिती आहे, मी किती समजवण्याचा प्रयत्न केला पण जान्हवी मात्र काहीच कधी ऐकत नाही. पण तरीसुद्धा मी एकदा तिच्याबरोबर बोलतो. त्यावर रमा इकडे जान्हवीच्या रूममध्ये येते आणि जान्हवी ताई असे बोलते. तर लगेच जान्हवी म्हणते की आलीस का, माझा अपमान झाल्यानंतर तुला खूप आनंद वाटला असेल. मला मान्य आहे की मी चुका करत असते, पण यावेळेस मी काही चूक केली नाही. सर्व काही आयडिया ह्या त्या रेवाच्या होत्या आणि आळ मात्र माझ्यावर आला, आणि मी फक्त ही गंमत म्हणून करत असते. कुणाला त्रास व्हावा असे मला खरंच वाटत नाही. आणि त्या रेवाने मला हे सर्व करण्यासाठी सांगितले. मागच्या वेळेसुद्धा अक्षय जेव्हा अमेरिकेहून येणार होता तेव्हा त्या रेवानेच मला तुझ्या त्या आईस्क्रीममध्ये झोपेचं औषध मिसळण्यासाठी सांगितले होते. आणि तर रमाला ते ऐकून खूप मोठा धक्का बसतो आणि ते सर्व क्षण रमाला आठवू लागतात. तर रमा म्हणते की काय जान्हवी वहिनी. तर लगेच जान्हवी म्हणते की हो, मग तू ते घेतल्यानंतर खूप झोप लागली होती तुला. रमा म्हणते की जान्हवी वहिनी तुम्ही सुद्धा त्यात सामील असता हे बरोबर आहेत ना. जान्हवी म्हणते की अगं मी त्यात सामील असते, पण मी फक्त हे गंमत म्हणून करत असते आणि कोणी माझ्या या प्लॅनमुळे हर्ट व्हावे अशी खरंच माझी इच्छा नसते असे जान्हवी सांगत असते. पण यावेळेसुद्धा त्या रेवानेच हे सर्व कारस्थान केले. रमा म्हणते की जान्हवी ताई या अगोदर तुमच्या खूप चुका झाल्या, पण आत्ता यावेळेस तुमची चूक नाही हे मला चांगले समजले. गाडी पाठवायची म्हणा किंवा आद्याचा फोटो लपून ठेवण्याची सुद्धा म्हणा, पण हे तुम्ही एकटीने नाही केलेले हे मला समजते. आत्ता खाली सर्वजण एकटीला तुम्हाला खूप बोलत होते, पण ते तुम्हाला खरंच खूप लागलं. आणि जे आपल्या मनाला तेव्हाच लागतं जेव्हा आपली त्यात काही चूक नसते, त्यावेळी आपण खरंच खरे असतो. तर जान्हवी म्हणते की रमा तुला हे सर्व समजले, मग तू आत्ता खाली सर्वांसमोर का बोलली नाही ग हे सर्व. रमा म्हणते की आपण एकत्र कुटुंबात राहतो, त्यामुळे आपलं सर्वांशी एकमेकांशी एक नातं जोडलं गेलेले आहे, पण रेवा मात्र आपल्या या कुटुंबातील नाही ना. आणि ती रेवा बाहेरची असल्यामुळे जान्हवीताई ती फक्त तुमचा वापर करून घेते. रमाकांत काकांना त्रास देण्याचा ती रेवाच प्रयत्न करते. आद्याच्या मनातसुद्धा तिने काहीतरी भरवले होते आणि आनंददादाची पेंटिंगसुद्धा त्या रेवामुळेच खराब झाली होती. हे सर्व तुम्हाला आठवते का जान्हवीताई? आणि ती रेवा आपली फॅमिली तोडण्याचा प्रयत्न करते, तरीसुद्धा तुम्ही का तिच्यावर विश्वास ठेवता इतका? तर जान्हवी म्हणते की आता तरी मी काय करू, कारण या सर्वांमुळे मी आईआजीची किती लाडकी सून होते. आणि ती रेवा बाहेरची असून सुद्धा तरीसुद्धा मी आज ह्या कारणामुळे खूप हर्ट झाले. रमा म्हणते की जान्हवीताई तुम्हाला पटकन असा राग येत असतो आणि त्या रागाच्या नादात तुम्ही काहीतरी करून बसतात, त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना एकदा शांत डोक्याने विचार करत जा आणि मग निर्णय घेत जा, त्यामुळे त्याचा त्रास तुम्हालाच होतो. मला माहिती आहे की तुम्हाला माझे विचार पटत नाही, आपलं सर्व काही वेगळे आहे, पण आपण एका फॅमिलीत राहतो त्यामुळे हा सर्व त्रास हा आपल्या फॅमिलीलाच होतो ना. त्यानंतर इकडे सीमा आरतीला म्हणत असते की आता तू विचार करायची सोडून दे आणि आता आपल्याला रमाला खंबीर असा पाठिंबा द्यायचा, तिच्यासाठी तरी तू स्वतःचं हे दुःख सावर. आणि आता रमा खरंच तिचं पूर्णपणे आयुष्य बदलून जाणार आहे आणि ती आता ऑफिसला सुद्धा जाणार, त्यामुळे आपण तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायला नको का ग आरती.
सीमा म्हणते की मी माझे दुःख विसरून कसे स्वतःला बाहेर काढले तसे तू स्वतःला बाहेर काढ आणि रमाला खंबीरसा पाठिंबा दे. तर आरती म्हणते की यातून थोडंसं तरी सावरायला मला वेळ लागेल ना ग. सीमा म्हणते की आपल्या मनाने जर ठरवले तर कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होती, त्यामुळे तू लवकरात लवकर यातून बाहेर पड. तर लगेच आरती ही खुश होऊन सीमाला प्रॉमिस देते की मी नक्की यातून बाहेर लवकरच पडेल. त्यानंतर इकडे जान्हवी विचारते की म्हणजे काय ग रमा. तर रमा म्हणते की आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी एकत्र यावेच लागणार. तर लगेच जान्हवी म्हणते की कसे. तर लगेच रमा म्हणते की जे जसे आनंददादा तुमचे आहेत आणि ते जर तुम्हाला एखादी गोष्ट त्यांना नाही आवडली तुमची तर ते तुमच्यावर रागवतील. मग त्याने तुम्हाला थोडंसं हर्ट होणार नाही, पण रेवा जर या बाबतीत तुम्हाला बोलली तर त्याचं जास्त तुम्हाला वाईट वाटेल, कारण ती बाहेरची आहे त्यामुळे. आणि एखादं झाड कसं आपल्या मुळांना घट्ट धरून ठेवतं तसं नात्याचं सुद्धा तेच असते. आपल्या माणसांना आणि आपल्या नात्याला ते घट्ट धरून ठेवत असतात. तर लगेच जान्हवी त्यामुळे ते नातं सुंदर बनतं आणि ज्या काही गुळाचा वास आल्यामुळे मुंग्या त्याला चिटकतात ना. तर जान्हवी म्हणते की काय सांगते रमा, मला काही समजत नाही. तर लगेच रमा म्हणते की गुळाची ढीप म्हणजे आपलं कुटुंब आणि त्याला लागणाऱ्या मुंग्या म्हणजे कोण. तर लगेच जान्हवी म्हणते की रेवा का. आणि हो, ती रेवाच गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. तर लगेच रमा म्हणते की हो अगदी बरोबर, आणि ही रेवाचं जे काही कारस्थान आहे ना ते आपल्याला येथेच थांबायला हवं, नाहीतर ती रेवा पार्थ आणि तारामध्ये आणि तुमच्यात आणि आनंददादामध्ये सुद्धा भांडण लावेन. आणि आनंददादा तुमच्यापासून जर लांब गेले ते तुम्हाला चालेल का. जान्हवी म्हणते की नो. तर जान्हवीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि ती रमाच्या हाताला धरते आणि चल आत्ताच्या आत्ता त्या रेवाला चांगला धडा शिकू. तर लगेच रमा म्हणते की जान्हवी ताई लगेच नाही, मी तुम्हाला आत्ता काय सांगितलं की रागाच्या भरात कुठलेही निर्णय घाईने घ्यायचे नसतात. आत्ता जर तुम्ही रेवाशी बोलायला गेलात तर लगेच रेवा आयाजीचा आधार घेईन आणि आयाजी तुम्हालाच बोलेल, त्यामुळे कसे वागायचे हे तुम्हाला समजते का. आणि रेवाचं हे खोटं भांडं फोडण्यासाठी आपल्याला नक्की काहीतरी पुरावा गोळा करावे लागेल. जान्हवी म्हणते की तोपर्यंत आपण शांत बसायचं का. जान्हवी म्हणते की तोपर्यंत ती रेवा सर्व गुळाची ठेप खाऊन टाकेल. तर लगेच रमा म्हणते की नाही, फक्त त्यासाठी तुम्हाला मला मदत करावी लागेल. तर लगेच जान्हवी म्हणते की फ्रेंड. तर लगेच दोघी एकमेकींना डन करतात आणि रमा म्हणते की फक्त जान्हवीताई त्या मुंगीला काही कळायला नको. तर लगेच जान्हवी म्हणते की रमा काळजी करू नको, मी काही सांगणार नाही. जान्हवी म्हणते की आपण दोघी मिळून त्या मुंगीला चांगला धडा शिकू. त्यानंतर इकडे अक्षय रमाला आवाज देत असतो. पुढे रमा येते. अक्षय म्हणतो की किती वेळ झाला, मी केव्हाचा आवाज देतो, कुठे होतीस. तर लगेच रमा खुशून म्हणते की जान्हवीताईंकडे गेले होते. तर लगेच अक्षय म्हणतो की त्या जान्हवी वहिनीमुळे एकतर माझं अगोदर डोकं उठलंय. रमा म्हणते की तो त्यांचा स्वभावच आहे. तर लगेच अक्षय म्हणतो की असं कसला घाणेरडा स्वभाव, कायम काही ना काही त्रासदी देण्याचा प्रयत्न नक्की करत असते. रमा म्हणते की जाऊन द्या, आपलं त्यांच्याशी नातं आहे कारण ते आपल्या फॅमिलीतील आहे आणि माणसंसुद्धा बदलत असतात, त्यामुळे जान्हवीताईसुद्धा एक दिवस नक्की बदलतील. तेव्हा रमा म्हणते की ते सर्व जाऊन द्या आणि मला कशाला बोलवले होते ते सांगा. तर अक्षय म्हणतो की मलासुद्धा तुला सॉरी बोलायचे कारण मीसुद्धा एक चूक केली. तर रमा म्हणते कोणती. अक्षय म्हणतो की तुझ्या लक्षात असेल ते नाही का, मी तुला एकदा ऑफिसच्या बाहेर काढले होते. तर आणि तीच चूक मला पुन्हा सुधारायची, त्यासाठी मला एक चान्स दे कारण तुला मला परत ऑफिसला बोलायचे. तेव्हा रमाला सुद्धा ते कुकिंग बनवताना जे काही अक्षय रागवलेला असतो ते क्षण आठवतात. रमा म्हणते की नाही नको, पुन्हा माझ्याकडून काहीतरी घोळ होईल, चूक होईल आणि मला तुम्ही रागवता आणि परत बाहेर जाण्यासाठी सांगतान आणि आपल्यामध्ये परत वाद होतील कारण ऑफिसमध्ये बाहेरचे माणसं असतात. आणि अक्षय म्हणतो की मग घरात वाद झालेले तुला चालतात का रमा. तर लगेच रमा म्हणते की घर ते घर असतं. अक्षय म्हणतो की रमा तू माझे काहीच ऐकणार नाही का, मी तुझ्या तुझे तिथे मदतीला असणार ना, तू का घाबरतेस. तर रमा काही ऐकायला तयार नसते आणि अक्षय म्हणत असतो की रमा ये ना तू ऑफिसला. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा मला एक गोष्ट समजली की आपल्या पदार्थामध्ये जो काही असलपणा मिसिंग आहे ना तो तुझ्यामध्ये आहे. सर्व काही पाणी विसरून पावसात भिजणाऱ्या तुझा असलपणा आणि त्या काकांच्या हाताला लागले होते भजे खातानी त्यात आपुलकीपणाचा तो तुझा असलपणा. त्या काकांना मदत करण्यामध्ये तो असलपणा, तुझ्या दोन वेण्यामधला असलपणा आणि पांडुरंगाची तुळस घेऊन चालणारी त्यात तुझा असलपणा, माझ्यासाठी कोल्हापुरी चप्पल घेण्यात त्यात तुझा असलपणा, तुझे हे निरागस डोळे, तुझं ते हसू, त्यात तुझा असलपणा दडलेला आहे पण ते मी खरंच ओळखू शकलो नाही. तुला आत्ता यावेळी मी खरंच खूप स्वार्थी वाटेल, पण मी मनापासून सांगतो माझी मदत करण्यासाठी रमा तू प्लीज ऑफिसला ये ना.
आणि तू एक उत्तम प्रकारची कूक आहे, तुला खरंच योग्य संधी मिळाली आणि ही संधीचा चान्स घेण्याची तुला योग्य वेळ आहे. आपल्या ऑफिसमध्ये जे काही बोरिंग हे वातावरण आहे ना, त्याला तुझ्या तडक्याची खरंच खूप गरज आहे रमा. म्हणून अक्षय रमाला ऑफिसला येण्यासाठी खूप आग्रह करू लागतो आणि एक विनंतीसुद्धा. रमा म्हणते की मला खरंच खूप भीती वाटते कारण मी कधी ऑफिसमध्ये काम केलेले नाही. अक्षय म्हणतो की रमा मी तुझ्या मदतीला आहे ना, तू का घाबरतेस. पांडुरंग देसाई काय म्हटले की ज्याला पिझ्झा बनवता येतो त्याला नहानसुद्धा करता येते आणि किचनमध्ये काम करत असताना तू काही मोजून मापून मीठ घालत नसते तरीसुद्धा तुझ्या हाताची चव किती चविष्ट होत असते. मग तेथे तरी कशा चुका होतील तुझ्याकडून. तू प्लीज स्वतःला सावर आणि ऑफिसला चल. तर हा भाग येते संपतो. तर पुढील भागामध्ये रमा ही अक्षयच्या ह्या आग्रहाला मान देऊन ऑफिसला जायला तयार होते आणि अक्षयबरोबर ती ऑफिसलासुद्धा जायला निघलेली असते. तर सीमा ही रमाच्या तोंडामध्ये साखर भरत असते. मात्र पार्वती आजी आणि रेवा यांचा जळफळाट होतो आणि त्या म्हणतात की ही रमा नेमकं ऑफिसमध्ये काम तरी काय करणार. तर रेवा म्हणते की झाडू आली. आजी म्हणते की रमाला कोणी एम्प्लॉय म्हणून सुद्धा घेणार नाही. तर लगेच अक्षय म्हणतो की हो, रमाला एम्प्लॉय म्हणून सुद्धा कोणी घेणार नाही कारण तीच कंपनीची मालकीन आहे. तर लगेच पार्वती आजी आणि रेवाचा खूपच जळफळाट होत असतो. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.